आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? कंबर दुखते. कशाला रांगोळी काढत बसली होती? कोणाला तरी सांगायचं ना काढायला. हो मॅडम, बस झालंच आहे. सगळी तयारी झाली आहे ना? म्हणजे तू जातीने बघितलेस ना सगळं? मणीशी बोललीस का? ते सरपोतदार कधी येणार आहेत? मॅडम जरा शांत. सगळी तयारी व्यवस्थित झालेली आहे. तुम्ही काही बी काळजी करू नका. काळजी करू नका? तुला मी ते सकाळपासून फोन करते मणीला. मणी फोन उचलत नाहीये. फोन उचलत नाहीये? बर, मी ट्राय करते. काय म्हणायचं आता या मणीला? फोनच उचलत नाहीये. किती हा निष्काळजीपणा. ऍड, तुम्हाला तर असं वाटेल की मी मणीबद्दल जेलस फील करतो म्हणून हे सगळं सांगतोय, पण ऍड तुम्ही आल्यानंतर तो फारच पुढे पुढे करतो. पण तुम्ही नसताना किंवा एरवी कामात लक्ष नसतं त्याच. किती चुका करतो कामात, बाप रे बाप. आय नो, आपल्या घरातल्या सारखा आहे, माझ्या मोठ्या भावासारखा आहे, पण मोठा भाऊ मोठा भाऊ म्हणून त्याच्या किती चुका मी सांभाळून घ्यायच्या ना. डॅड मला काय वाटतं, आपण मणीला इथून कुठेतरी लांब पाठवलं तर, म्हणजे सुट्टीवर कुठेतरी जाऊन आल्यानंतर कदाचित त्यालाही जरा बरं वाटेल, त्याला ब्रेक मिळेल, आल्यानंतर फ्रेश मनानं काम करेल म्हणून म्हणतोय मी. डॅड तुम्ही फक्त हो म्हणा, बाकी सगळं मी बघतो. नाही त्या मणीला तुमच्यापासून कायमचा दूर केला तर बघाच. डॅड तुमचं आमच्या हॉस्टेल मध्ये मनापासून स्वागत बरं का? असू दे असू दे. डॅड स्वानंदी ओळखतो मी. तू स्वानंदीला गावाकडनं इथे घेऊन आलास ना, आणि आपल्या फॅक्टरीमध्ये जॉब पण दिलास,